सणाला सुवर्ण झळाळी देण्यासाठी तसेच दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी हर्ष ज्वेलर्सची स्पेशल ऑफर। हर्ष ज्वेलर्समध्ये सोने खरेदी करा आणि तेवढी चांदी मोफत मिळवा। आमच्याकडे चोख सोन्या चांदीचे दागिने 916 हॉलमार्क ऑर्डर प्रमाणे तयार करून मिळतील। मंगळसूत्र, हार, झुमके, घंटण, फॅन्सी टॉप आणि पायलसह विविध प्रकारच्या दागिन्यांचं माहेर घर। खरेदीसाठी आत्ताच भेट द्या प्रोप्रायटर सीताराम मुचडे। आमचा पत्ता नगरपालिका गाळा नंबर 29 लेंगरे रोड विटा। महाराष्ट्रामधील पहिल्या अधिकृत बैलगाडा शर्यतीचा थरार रंगणार सांगलीमध्ये। 26 नियम व अटींसह जिल्हाधिकाऱ्यांनी दिली परवानगी। बैलगाडी शर्यतीवरील बंदी सर्वोच्च न्यायालयाने उठवल्यानंतर महाराष्ट्रातील पहिल्या अधिकृत शर्यतीचा धुळा कवठे महांकाळ तालुक्यातील नांगोळे या गावात उडणार आहे। येत्या 4 जानेवारी रोजी शिवसेनेचे शेतकरी प्रतिनिधी संदीप गिड्डे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त या शर्यतीचे आयोजन करण्यात आले आहे। बैलगाड्या शर्यत सुरू व्हावी यासाठी महाराष्ट्रातील बैलगाडी प्रेमींनी मोठा संघर्ष केला। त्यानंतर 20 डिसेंबर रोजी राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णयाद्वारे राज्यातील बैलगाडी शर्यतींना परवानगी दिली आहे। या निर्णयानंतर पहिल्यांदाच नांगोळे येथे बैलगाडी शर्यतीचा पहिला अर्ज दाखल करण्यात आला होता। या अर्जाला सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी 26 अटी व शर्तीसह परवानगी दिली आहे। याबाबत आयोजक संदीप गिड्डे पाटील वज्रधारीशी बोलताना माहिती दिली। नमस्कार, मी संदीप गिड्डे पाटील। सर्वोच्च न्यायालयाच्या बैलगाडी शर्यतीच्या परवानगीनंतर आज अधिकृतपणे सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी जी आहे ती इश्यू केलेली आहे। मला असं वाटतं राज्यात पहिलीच परवानगी जी आहे सांगली जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी इश्यू केलेली आहे। येत्या 4 तारखेला आमची अधिकृत शर्यत जी आहे ती नांगोळे तालुका कवठे महांकाळ जिल्हा सांगली येथे होणार आहे। जिल्हा प्रशासनाचं देखील आम्ही या ठिकाणी आभार मानतो। सर्व कोरोनाचे नियम पाळून राज्यातली बैलगाडी शर्यत खूप मोठ्या धूमधडाक्यामध्ये त्या ठिकाणी होणार आहे आणि ही पहिलीच शर्यत असते जिथं सांगली भागामध्ये ज्या पद्धतीनं बैलगाड्या सोडल्या जातात एका वेळेला एकापेक्षा जास्त बैलगाड्या ज्या आहेत त्या सोडल्या जातात आणि तो थरार जो आहे तो थरार बैलगाडी प्रेमींना अनुभवायला मिळतो, शेतकऱ्यांना अनुभवायला मिळतो। हा थरार अनुभवण्यासाठी जरूर 4 तारखेला आपण सर्वांनी नांगोळे तालुका कवठे महांकाळ या ठिकाणी कोरोनाचे नियम पाळून उपस्थिती लावायची आहे। प्रशासनाचं, पशुसंवर्धन विभागाचं आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांचं देखील खूप खूप धन्यवाद आणि सुप्रीम कोर्टाचं देखील धन्यवाद। आज आम्हाला अधिकृतपणे परवानगी जी आहे ती या ठिकाणी मिळालेली आहे आणि आपण बैलगाडीच्या शर्यतीचा पूर्ण थरार जो आहे